पाचवी विषय मराठी नमस्कार बालमित्रांनो कष्ट करायची तयारी असेल तर यश हे मिळतेच हे आपण आज पाठ क्रमांक चार सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठातून शिकणार आहोत दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोणमय भटकंती करावी लागे त्याच आदिवासी पाड्यावर अण्वाणी पायांनी चालणारी लाकूडफाटा गोळा करणारी एक मुलगी तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली या आंतरराष्ट्रीय दहापटूचे नाव आहे कविता राहुल आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले तिची आजवरची वाटचाल एक प्रदीर्घ साधना बनली आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कवितानी पटकावली लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपट्टू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत चीनमधील गुवांगजू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले पण त्याप्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला अवघ्या चौथी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली गुड घालून धावणे कविताला अवघड वाटायचे कारण लहानपणापासून अणवाणी धावण्याची तिला सवय होती विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून गुड घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते तसे तिच्या बाबतीत झाले गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती कविताची ही ओढाथान पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला अकरावीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला ती राहणार कुठे हा कविताच्या आई वडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला चोवीस ऑक्टोबर दोन हजार दोनपासून पुढील पाच वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली कविताची जिद्द व त्यासाठी तिने केलेले अपार कष्ट हे तिला यश मिळवून देते का हे आपण पुढील पाठात पाहणार आहोत बालमित्रांनो आज झालेल्या भागावर आधारित तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे तर सर्वांनी करायचा आहे बरं का व त्याचबरोबर एक उपक्रम दिलेला आहे तुम्हाला माहीत असलेल्या धावपट्टूंची नावे लिहा त्यांनी जिंकलेल्या स्पर्धा व पदके यांची माहिती घ्या त्यांची चित्रे जमवा